तुम्ही कुठं ऐकले खडे बोल. काय शिकवू एसपी साहेब. ठीक आहे खडे बोल नाही सुनावले काय. ठीक आहे असं म्हणता येणार नाही. झालं ते झालं. आता गडबडीत बैठक ठरली. काही अधिकाऱ्यांची तयारी अपुरी होती. माझा आता काय म्हणावं स्वभाव म्हणायचं काय मला ते सगळं सिस्टमॅटिक पद्धतीनं जिथल्या तिथं लागतं. कदाचित ते पहिले बैठक असल्यामुळे झाले असेल मी समजून घेतलं. पण मी एक फक्त त्यांना सूचना केल्या की बाबा असं नाही बैठकीला येताना तयारीनं या. उपप्रश्न काय येणार आहेत अधिकची माहिती काय लागणार आहे वेल प्रिपेअर्ड या एवढंच मी सांगितलं. थोडंसं पहिल्या वेळी अनावधानानं झालं त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही पण सगळ्यांनी. नाही नाही असं नाही होईल हळूहळू अंगवळणी पडेल. अडीच वर्ष जरा आरामच करायची सवय होती सगळ्यांनाच. आता ती बदललंय. अडीच महिन्यात लगेच फरक दिसणार नाही पण आम्ही दाखवू तो फरक. आम्ही मंत्री आमदार सगळे त्याच्या बाबतीत सतर्क. स्वतः मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एवढे पळतायत. माननीय उपमुख्यमंत्री एवढे पळतायत. माननीय मुख्यमंत्री तर पहाटे 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटतायत. त्यामुळे आम्ही पण ते केलं पाहिजे आणि आम्ही करतोय म्हणल्यावर प्रशासनाने केलं पाहिजे. आम्ही प्रशासनाला म्हणणार नाही 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटा. पण जे तुमचं ऑफिसचं टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये तरी प्रशासनाला अलर्ट असलं पाहिजे एवढंच. त्याला फारसं महत्व देऊ नये माध्यमांनी. सातारा.com लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.